शिवा जाधव बॉस अगदी पा काय हँडसम पर्सनालिटी आणि त्याचबरोबर फोटो सेशन आज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या अगदी बाजूला आणि प्रत्येकाचं सहकार्य इथे आहे. प्रत्येकाची नावं मात्र इथे घेतली गेले तर किरण सर मस्करांकडे ज्या प्रकारे मात्र सहकार्य केले गेले या पाटण तालुक्याला उंची प्राप्त करून देणारी आणखी एक दर्जेदार स्पर्धा पिंक फुल म्हणजे अर्थातच प्रेमाचं प्रतीक ज्या मात्र कलरला समजला जातो तोच गुलाबी कलर. यस थीम मात्र या स्पर्धेला गुलाबी वापरली त्याचा अर्थ गुलाबी कलर का वापरले गेले तर गुलाबी कलर यासाठी वापरले गेले कारण हा पाटण तालुका अर्थातच प्रेमाचं प्रतीक आणि प्रेमानं फुलणारी अगदी ही मात्र गुलाबाची फुलं माणसांच्या स्वरूपामध्ये मात्र आपल्याला या पाटण तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणून तरच का या मात्र स्पर्धेला गुलाबी कलरची थीम वापरण्यात आलेली आहे. ही खूप आहे चांगली संकल्पना किरण मस्कर सर आहे आपली सर्वांची कारण प्रसन्न वाटतोय. ही तरी तुम्ही लिंक ओपन केलीत ना जरी मोबाईल वरती तरी तुम्हाला अगदी ही स्पर्धा पाहवतच राहावं डोळ्यांमध्ये साठवून ठेवावी अशी ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. पिंक फुल स्पर्धा आणि पिंक फुल व्यक्तिमत्वा सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय कारण एक जबरदस्त स्पर्धा आपल्या पाटण तालुक्याच्या खेळाडूंना मात्र घेऊन आलात. तर मॅच आहे दांडगा धुमाकूल महिंद आणि कुंभारवाडा बॉईज. दांडगा धुमाकूल नावामध्येच इथे मात्र धुमाकूल आणि दांडगा आहे आणि कुंभारवाडा बॉईज हे बॉईज नेहमीच मात्र वर्चर होताना पाहायला मिळत आहेत. तर फिल्डिंग असेल कुंभारवाडा बॉईज तर दांडगा धुमाकूल महीन बॅटिंग साठी मात्र आमंत्रित केलं गेले. कुंभारवाडी बॉईज तर कुंभारवाडा बॉईज या संघाकडून मात्र क्षेत्र पहिला षटक हातलण्यासाठी संदीप तर स्ट्राईक केला प्रमोद नॉट स्ट्राईक केला संतोष. किरण सरांनी उल्लेख केलाय सरपंच विशेष आकर्षण या मॅच छोटा रिचार्ज बाडा धमाका सरपंच. हो पहिलाच बॉल पा हातभर बॉल वळवण्याची क्षमता मात्र यांच्याकडे आहे. संदीप मात्र गोलंदाजी मार्क वरती कुंभारवाडी बॉईजचा मात्र एक महत्वपूर्ण खेळाडू संदीप यांना आपण नेहमीच पाहतोय तेच मात्र पहिल्या षटकासाठी मात्र इथे आमंत्रित केलं जातोय. संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळतोय इथे पहिला षटक इथे मार्गस्थ. प्रमोद स्ट्राईक एंडला हो शॉर्ट पॉइंटला वरना मात्र भेदून बॉल चालला मात्र इथे पास सीमा रेषा पार गोळीच्या वेगानं बॉल गेलाय परंतु नियोजितस्थानी बॉल पोहोचेल एकच धाव मात्र इथे मिळेल दोन धावा मात्र इथे मिळतील. पंच आमचे हेमंतजी तावडे सर उन्हाचा तडाखा पहा स्क्रीनवर पाहू शकताय पूर्णपणे संरक्षण अगदी ब्रँडेड गॉगल मास्क व्हाईट कॅप आणि अंपायर नावाची जर्सी असं स्वतःला संरक्षण केलं जातोय उन्हामधून हेमंत तावडे सरांची. थोडासा दुर्बळ ठेवण्याचा प्रयत्न बॉल सरपंचांचा पाठलाग करतोय सरपंच बॉलला पकडले जातील का यस पकडला जाईल सरपंचांकडनं परंतु एक सिंगल दोन धावांसाठी मात्र कन्वर्ट झालाय बॉल तीन धावा धावपलकावरती. सरपंचने जर कॅच पकडली तर संपूर्ण कमिटीकडून त्याला एक बियर दिली जाईल फक्त एका कॅचसाठी आणि समोर बसून ती प्राशन करावी लागेल. बियर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अविभाज्य मित्र कधी कोणी बोलायला नसलं तरी ती बोलायला असते कारण की ती सोबत असली की वेळ चांगला जातो. मॅचच्या दिशेने जाऊयात आत्ताची धाव आहे फक्त तीन धावा स्कोर कार्डवरती आत्ताची एक धाव जाऊया मायक्रोफोन वरती रुपेश पाटील सर. थँक यू सर. तीन बॉलचा खेळ झालाय तीन धावा धावफलकावरती संदीप गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. प्रमोद बॅटची कनेक्टिव्हिटी इथे मात्र चांगली पाहायला मिळेल पॉवर प्लेचा षटक आहे डी फॉरवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला अडवला जाईल फेकी केल्या जाईल धाव येतील मात्र इथे दोन ऍड होतील धावफलकावरती. बॅटिंग करणारी टीम दांडगा धुमाकूल महीन या टीमच्या पाच धावा धावफलकावरती लागल्या जातात. प्रमोद स्ट्राईक इनला चार बॉलचा खेळ पाच धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. संतोष अजूनपर्यंत वेट करतायत नॉट स्ट्राईक इनला पाहतो त्यांना तर गोलंदाजी मार्क वरती एक महत्वपूर्ण गोलंदाज संदीप यावरती हल्ला चढवलाय क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचणार नाहीत बॉल चाललाय न्यूजीलंडस्थानी धावा येतील मात्र इथे दोन या दोन धावाने मात्र धावफलक पुढे जाईल सात धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बकरा चषक 2023 होळीच्या निमित्ताने एक दमदार आयोजन सर घेऊन आलात तुम्ही आणि महत्वाची गोष्ट आजचा जो गट आहे हा असा गट ठेवलाय ज्यांनी या सीझन मध्ये प्राइज मिळवलेलं नाहीये
म्हणजे त्यांना संधी देण्यासाठी हा गट ठेवलाय. म्हणजे आज कोण ना कोणतरी एक प्राइज मिळवणं हे खरं. आणि आपण वर्षातून एकदा असे दोन तीन मॅच ठेवतो, खास करून बॉसचे चषक असतात बॉसच्या टुर्नामेंटला, जो आपण पाहिलं तर कधी मॅच मध्ये टुर्नामेंट मध्ये ट्रॉफी मिळवलेला नाहीये. तो असा गट आपण खेळतो ना, आजचा गट तसाच आहे सर. उद्या टफ गट आहे आणि आज ज्यांनी ट्रॉफी मिळवलेला नाही तो गट खेळतोय आज. हा संधी प्राप्त झाली होती परंतु संधी सोडली. कदाचित तिथे सरपंच यांना मात्र क्षेत्ररक्षणासाठी सजवलं गेलं पाहिजे होतं, कारण सरपंच एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. सरपंच संधी उकली तुमची. धावा येतात, एक सिंगल येते, आठ धावा धावपळकावरती लागल्या जातात. खूप छान खेळ मात्र पाहायला मिळेल. दोन्ही टीम तेवढंच मात्र ताकदवान बलवान आहेत. षड क्रमांक पहिलं समाप्त झालंय. टीम गोलंदाजी करणारी कुंभारवाडी बॉईज या टीमकडनं आणि अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली बॅटिंग करणारी दांडगा धुमाकूल महीन आठ या धावसंख्येवरती. अगदी रंगा आणि रंगामध्ये नाहून जाणारी ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. जबरदस्त स्पर्धा नावारूपाला मात्र क्रिकेटला आणलं गेलंय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं नाव आवर्जून सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक टेनिस क्रिकेटच्या कानाकोपऱ्यामध्ये घेतला जातोय आणि त्यासाठी मेहनत प्रत्येकाची ते मात्र पाहायला मिळतोय. आणि आज एक वेगळं संकल्पना आगळी वेगळी स्पर्धा एक रंगामध्ये आणि ढंगामध्ये घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. शिवा जाधव बॉस बकरा चषक 2023 होळीच्या निमित्ताने हे दमदार आयोजन. सचिन वा 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 पहा इथे मात्र जबरदस्त गुडलेंदवरचा बॉल होता राऊंड, मात्र इथे लेग स्टंप डिलिव्हरी वेध घेतला यष्ट्यांचा. फर्निचर बरखास्त आणि फलंदाज बाद माघारी परतावायला गेले प्रमोद या मात्र फलंदाजाला. एम टी सी स्पोर्ट लाईव्ह ओमसाई स्पोर्ट लाईव्ह हे या चॅनल कडनं ही स्पर्धा कव्हर केली जातोय. हे चॅनल नाही तर ब्रँड आहे. ब्रँड या चॅनलनं ओम साई या नावानं अखंड टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. अक्षय मात्रे असतील, कुणाल मात्रे आणि आमचे ओमकार कालोके एक दमदार टीम. टेक्निकल टेक्निशियन टीम मात्र या स्पर्धेसाठी प्रत्येक वेळी मात्र आवर्जून कार्यरत असताना पाहायला मिळतात आणि चांगलं प्रेक्षेपण त्यांच्याकडनं मात्र करण्यात येत असतं. चांगली क्लिअरिटी आणि चांगलं इथे मात्र गोल्डन क्षणचित्र प्रत्येक खेळाडूला प्रत्येक मान्यवरांना मात्र टिपल्या जातोय, त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केलं जातोय. खूप छान नियोजन आयोजन. तुम्ही इथे याल मैदानावरती तर तुम्ही आणखी इथे अनुभवाल ही स्पर्धा बकरा चषक 2023 दमदार कशी आहे ती. एकदा तरी आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये अगदी थोड्या वेळासाठी का होईना परंतु या स्पर्धेसाठी नक्कीच भेट द्या आणि या मैदानामध्ये येऊन पहा काय दमदार आयोजन. हाय पहा अगदी मिडल स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली होती, डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. शॉर्ट स्क्वेअरली रिझन मधला बॉलला ट्रॅव्हल केले गेले, एक सिंगल मात्र येईल तिथे. नऊ धावा धावपळकावरती लागल्या जातात. एक विकेट प्रमोद यांच्या स्वरूपामध्ये माघारी परतली बॅटिंग करणारी टीम दांडगा धुमाकूल महीन यांची कुंभारवाडी बॉईज. छान इथे मात्र खेळ आतापर्यंत पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये सचिन आहेत. राईट अमोर द विकेट, त्याच्यावरती मात्र हल्ला आणि हल्ला इथे मात्र पाहायला मिळतं. या बॉलला मात्र भिर काऊन दिलंय. संदीप यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय कणकणीत षटकार. मोठा फटका येणं खूप गरजेचं होतं, तो मात्र फटका येताना पाहायला मिळाला. या फटकारानं या षटकारानं मात्र धावफलक मात्र पाहायला मिळतोय, अगदी भिंगरीसारखा फिरलाय. 15 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. षट क्रमांक दुसरा चालू आहे. आता डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. शॉर्ट अगदी तर या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑफ रिझन मध्ये मात्र हा बॉल ट्रॅव्हल झाला. स्वतः गोलंदाज बॉलच्या पर्यंत पोहोचलेत, अडवला गेलाय. सिंगल मात्र घेतली गेली. 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ खूप महत्वपूर्ण आपल्याला हा षटक पाहायला मिळतोय, कारण षटकार आला या समाजा ओव्हरमध्ये. पायवरती बॉल आदळला होता ते पाहायला मिळतोय तिथे. पंचांचा इशारा होते व्हाईटचा इथे मात्र यस दूरवर पाहायला मिळाला फलंदाजापेक्षा. आणि एक सिंगल मात्र येईल आणि 1+1 दोन धावा लेग बायच्या स्वरूपाने. तेच व्हाईट बॉल नाहीये लक्षात आलं आमचं, पंचाने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय. म्हणजे एक सिंगल येईल इथे. 17 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. कुंभारवाडी बॉयज चित्ररक्षण करत असताना
आता चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल कारण 17 धावा धावपळकावरती लागल्या जातात. खूप छान फलंदाजी ते करावी लागेल. ज्या प्रकारे दांडगा धुमाकूल महीन या टीमला ओळखलं जातोय ना, अगदी चांगली मात्र फलंदाजी तुम्हाला करावी लागेल विरुद्ध खेळत असताना. कारण कुंभारवाडी बॉईज या टीममध्ये तेवढे चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर चांगली बॅटिंग ऑर्डर असणारी टीम आहे कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 17 धावा धफलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात इथे टीम बॅटिंग करणारी दांडगा धुमाकूल महीन या टीमची. होळीनिमित्त दमदार इथे आयोजन पाहायला मिळालं. प्रत्येकाचं महत्वाचं योगदान. मग आमचे समीरजी ढिगे साहेब असतील, गोपीदादा सूर्यवंशी, श्रावण शेठ यांचं मोठं योगदान आहे. सचिनजी एलवे आबा आमचे, आबाजी सुबगुडे शेठ, संजयजी देसाई साहेब, सचिनजी माने साहेब, श्रीकांतजी सूर्यवंशी, सचिनजी कुंभार, राजू रोडे सर, भागवत बागल सर, अमोलजी मानकर, जनार्दन खांडेकर, सचिन देसाई, अक्षय शिंदे, अमर पाटील, मोहन वर्षा यांच्याकडनं पण खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय सागरजी भाऊ जाधव, नवनाथजी पवार, अमोल कदम शेठ, चंद्रकांतजी महाडिक आणि अमर कदम स्टार खेळाडू रेडबुल यस त्यांच्याकडनं पोहोचवण्यात आले आणि आमचे पप्पू शेठ हे सुद्धा उपस्थित आहेत. यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. खूप मोठं योगदान या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी प्रत्येकाचं पाहायला मिळतोय. आज फॉरवर्ड रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहा खराब क्षेत्ररक्षण. बॉल चालल्या मात्र इथे 4 धावांसाठी नाराज असतील मात्र सुद्धा गोलंदाज, कारण चांगली गोलंदाजी नेहमीच मात्र गोलंदाजांकडनं केली जातोय. तेवढी 7 फलंदाजांची लाभणं खूप महत्वाचं, योगदान लाभणं खूप महत्वाचं असतं, ते मात्र इथे पाहायला मिळालं नाही. चुकीला माफी नाही. बॉल चालाय सीमा पार, येथील धावा 4 आणि या 4 धावेनं धावफलक पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. संकष्टी चतुर्थी आज गणपती बाप्पा आज पाहणार, परंतु स्पर्धाही तेवढीच दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. होळीनिमित्त बकरा चषक 2023 असं वाटतोय की बॉलिवूडचं कोणत्या तरी फिल्मचं मात्र इथे ट्रेलर रिलीज होताना पाहायला मिळतो. स्क्रीन जर ओपन केली, तुम्ही युट्यूब ओपन केली आणि तो बॅनर जर तुम्ही मागे पाहिलात ब्लॅक स्क्रीनवरचं, तर असं वाटतोय नवीन फिल्मचं मात्र इथे ओपनिंग आहे की काय असं. आणि त्याचे हिरो शिवा जाधव बॉस मेन रोलमध्ये आहेत की काय असं वाटतोय आपल्याला. हिरोईनचं अजून सिलेक्शन झालं नाही, त्यामुळे तोही फोटो येईल. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय इथे. चर्चा आहे फक्त ती, प्रामाणिक व्यक्तिमत्व आहेत ते. लोअर फुलटॉस बॉल होता, बॉल पर बॉल पोहोचला आहे फॉरवर्ड रिझन मध्ये. यांच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु खराब थ्रो, सरपंचांची उंची वाढवावी लागेल. छोटा रिचार्ज बडा धमाका असं होईल का, परंतु नाही. सरपंचांना बॉल हिलकावून गेले, बोटांना दुखापत झाली. बॉस फर्स्ट ऍड घेऊन जायचा आहे, सरपंचांची बोटांना दुखापत झाली. नाही नाही, कॉल करतायत, अगदी सुरक्षित आहेत सरपंच. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथे गमवावी लागेल. 23 धावा धावपळकावरती येताना पाहायला मिळतील. अक्षय आकाश यांना पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. खूप छान गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत 7 धावा खर्च झाल्यात. कारण पहिल्याच बॉल वरती चौकार इथे मात्र खराब आपल्याला पाहायला मिळतं. रिप्ले मध्ये पाहू शकताय खराब तिथे थ्रो पाहायला मिळालं होतं, परंतु एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला गेलाय सरपंचांकडनं चुकी. त्याच्यानंतर कव्हर केलं गेलं बॉल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये. वा, फटकाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि सरपंच इथे मात्र चुकी होते क्षेत्ररक्षकांकडनं. बॉल चाललाय सीमा पार, येथील धावा मात्र इथे 4 आणि या चौकारांना टीम पोहोचली बॅटिंग करणारी दांडगा धुमाकूल महीन 28 या धावांवरती. आपण जर पाहिलं दोन्ही टीमचा जर कधी तू कधी मी, अगदी जर बॅटिंग कधी चांगली होताना पाहायला मिळतोय तर कधी गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळतोय. दोन्हीकडनं मात्र तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळ आतापर्यंत तरी पाहायला मिळतो कारण तिसरा षटक मार्गस्थ आहे. 28 धावा धावपळकावरती लागल्यात. शेवटचा बॉल, परंतु हा व्हाइट बॉल हातला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येताना पाहायला मिळेल. 29 धावा धावपळकावरती लागल्या जातात. बकरा चषक 2023 एक दमदार आयोजन, एक वेगळी संकल्पना, अगली वेगळी संकल्पना पाहायला मिळतोय.
नेहमीच काहीतरी नवीन देण्याचं काम पाटण तालुक्याकडे केलं जातं, परंतु गॅप शोधून काढली, पहा ताकद होती नजाकत होती आपल्या आर्म मधील, मात्र पुरेपूर ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला मात्र दिले भिरकावून, फलंदाज करपे यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय दमदार बकरा चषक 2023 मधला षटकार। बकरा चषक 2023 षटकार आणि चौकार जसे लागतात ना किरण मस्कर सर, तसं मात्र या स्पर्धेला रंग देताना पाहायला मिळतोय आणि आपला आवाज त्याच्यात आणखी रंग देताना पाहायला मिळतोय। वाईस ऑफ पाटण सध्याच्या घडीला हा आवाजाची चर्चा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळतोय आणि ते नाव आहे किरण मस्कर। 35 धावपळकावरती लागल्या जातात, तिसरा षटक इथे समाप्त झालाय। 3 षटकांच्या खेळीनंतर टीम बॅटिंग करणारी पोचली, दांडगा धुमाकूल महीन ही टीम पोचली 35 या धावेवरती। आता शेवटचा षटक असेल, कुंभारवाडी बॉईज या टीम कडनं मात्र हातला जाईल, कोणाला आमंत्रित केलं जाईल, सचिन मात्र येत आहेत अंतिम षटकासाठी, खूप अनुभव आहे सचिन चोरमारे। तर स्ट्राईक एंडला संदीप, पहिलाच बॉल थोडासा मात्र इथे दिशाहीन हातलण्यात आलाय, व्हाईटचा इशारा येईल इथे, हे म्हणजे तावडे सर पंतांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली इथे, कमी गतीने बॉल हातला गेला होता, परंतु पा इथे लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल। अवेप्रांत बॉडी शरीरवरती बॉल आदळला गेला होता, त्याच्यानंतर एक सिंगल मात्र येईल इथे, या सिंगल नंतर धाव फलक पुढे जाईल, 37 धावा 37 आणि स्कोरबोर्ड मात्र टीम पोहोचतोय। दांडगा धुमाकूल महीन टीम बॅटिंग करायची होती यांना, कारण टॉस जिंकली होती, कुंभारवाडी बॉईज या टीमनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय। हो या पहा जबरदस्त ताकद आणि ते मात्र ताकदीचा पुरेपूर वापर, मात्र बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषा पार, संदीप यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय दमदार अँड हँडसम दर्जेदार षटकार। या षटकारांना मात्र आता कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणे चालायला लागलाय। दांडगा धुमाकूल महीनची मात्र धावसंख्या भेंगरी सारखी भिर कसन फिरताना पाहायला मिळाली, 43 धावपलकावरती येताना पाहायला मिळतायत। अजूनपर्यंत शेवटच्या षटकामधील बॉल शिल्लक असते 4 आणि या 4 बॉलवरती हल्ला कसा चढवला जाईल त्याची ही चर्चा, परंतु सचिन चोरमारे यांच्याकडे अनुभव आहे खूप सारा, तो अनुभवाचा वापर केला जाईल का, परंतु नाही, इथे हल्ला आणि हल्ला चढवला जातोय। पहा इथे मात्र आणखी एक दर्जेदार बॉल मात्र पाठवलाय सीमारेषा पार, हा येतोय दमदार संदीप यांच्या बॅट मधून बकरा चषक 2023 मधला षटकार। 49 धावा, आता अर्धशतकी खेळी करण्यासाठी फक्त एका धावेची गरज असणार आहे। बॅटिंग करणारी टीम दांडगा धुमाकूल महीन अगदी धुमाकूल घातलाय, पहिला अर्धशतक असेल आजच्या दिवसातील जर का एक धाव केली तर, आणि धुमाकूल आणि धुमाकूल दांडगा धुमाकूल महीन या टीमच्या मात्र फलंदाज संदीप यांचा पाहायला मिळतोय। 7 बॉल आणि 20 धावांची बहारदार खेळी या होलीच्या रंगामध्ये, रंगात रंगवणी या आणि होलीच्या निमित्ताने रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी करत असताना अप्पा संदीप आपांच्या फलंदाजी फ्लाय करेल, यस डेफिनेटली टेक एन ऍक्शन, फ्लाय केलंय बॉल सीमारेषा पार, हा जातोय संदीप यांच्या बॅट मधून मात्र आणखी एक येतोय दर्जेदार आणि क्लास दाखवणारा चौकार। नक्की आप्पाज एन्जॉय करतायत बकरा चषक आणि होय त्यांनी सांगितलंय एज हा फक्त आकडा आहे, अभी तो हम जवान है, आता तर क्रिकेट मात्र खेळायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा हाय बॉल, थोडासा मात्र प्रेशर पाहायला मिळाला, यस व्हाईट बॉल येईल इथे संदीप अप्पा, हा क्लास आहे, हा क्लास नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि एक संयमी खेळाडू क्रिकेटमध्ये नेहमीच उभे राहतात, त्यावेळी मात्र एक कौशल्यपूर्ण नवीनपूर्ण काहीतरी करण्याचा त्यांचा मानस नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय, तेच मात्र या फलंदाजीमध्ये किरण सर पाहायला मिळालं। आताची एक धाव अगदी चिकी धाव कंप्लीट केली, अगदी अध्यक्ष स्वतः बोलतात की आज मॅन ऑफ द मॅच जो सरबट ठेवलाय तो पाहून आपांची बॅटिंग आज धारदार होतीये, कदाचित हे देखील खरं आहे की काय, मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये, रनआउट झालाय जिथे बॅटर आपण पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान आणि धाव संख्या अगदी जाऊन पोहोचतीये 54 च्या घरामध्ये।
हो धावांचा डोंगर येताना पाहायला मिळाला, उल्लेख केला गेला होता कारण संदीप अप्पा यांनी ज्या प्रकारे मात्र फलंदाजी केली हौली निमित्ताने आपण चषक ठेवला अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी पाहायला मिळाली संदीप अप्पा यांची. आणि त्यांच्याच बॅटिंगच्या जीवावरती मात्र ही किरण सर बॅटिंग आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतोय 54 धावा. यस किरण सर, मिलिंद भाऊ नवीन बॅटर आज दांडगा धुमाकूळ एक वेगळ्याच जोशामध्ये खेळतोय. बकरा चषक आणि एक असतो मोहन आणि एन्जॉय करणारा आज अक्षरशः धुलीवंदन असल्यासारखा एन्जॉय करतो हा संघ. व आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. पहा रन्स किती येतील त्याही महत्वाचे आहेत परंतु दोनच धावा इथे येतील. परंतु क्लास होता या फटक्यामध्ये ही संदीप अप्पा यांच्या. अगदी अफलातून फलंदाजी केली रिंगामध्ये आणि ढंगामध्ये. गुलाल उधळत मात्र या रंग उधळत मात्र होळीच्या निमित्ताने बकरा चषक 2023 मध्ये ही फलंदाजी पाहायला मिळाली संदीप अप्पा यांच्या. मात्र या 10 बॉल 27 धावांच्या बहारदार खेळीवरती संघ पोहोचलाय. दांडगा धुमाकूळ महीन हा मात्र 57 धावांवरती. आता मात्र कुंभारवाडी बॉईज या टीमला मात्र 58 धावांची गरज असेल विजयासाठी. येणाऱ्या 24 बॉल मध्ये जबरदस्त बॅटिंग जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. धावांची खेळी मात्र इथे करावी लागेल आणि अर्थातच इनिंग समाप्त होतोय. मी इथे थांबतोय. होळी निमित्त बकरा चषक 2023 च्या निमित्ताने किरण मस्कर सर आणि पूर्ण कमिटी शिवाजी यादव बॉस साहेब आणि पूर्ण कमिटीने मला इथे आमंत्रित केले गेले. एका मॅचसाठी का होईना परंतु आवर्जून मला इथे बोलण्याची संधी दिली. पाटण तालुका हा आमचा हक्काचा व्यासपीठ आहे, आमचं हक्काचं घर आहे. आम्ही इथे नेहमीच आमच्या या हक्काच्या घरासाठी कधीही अहोरात्र या कोणत्याही स्पर्धेला उपस्थित राहणार आमचा शब्द आहे. पाटण तालुका म्हणजे आमची दुसरी मात्र क्रिकेटची पंढरी आणि याच पाटण तालुक्यानं या आवाजाला ओळख निर्माण करून दिली. शिवाजी यादव बॉस आणि किरण मस्कर सर आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. या छोट्याशा समालोचकाला तुम्ही नेहमीच आम्हाला समाविष्ट करून घेता. गणेश बोरगे सर तुमचंही मनापासून आभार आणि मी घेतो या स्पर्धेतून रजा. नक्कीच उद्या परत एकदा भेटूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. येस, मी विनंती करेल अध्यक्ष संस्थापक सर्वे सर्वा बॉस आपल्या शुभ हस्ते पेनचा आवाज पटन टेनिस क्रिकेटचा आणखीन एक हक्काचा आवाज रुपेशजी पाटील सर आज उपस्थित राहिले. त्यांचा आवाज आपण पाहिला या मॅचला तर त्यांचा सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. पहा हे वेगळं एक जीरा बॉटल आणि त्यानंतर पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आमचे सरपंच देखील आहेत या दोघांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच, धन्यवाद, मनापासून आभार. अगदी थोड्याच वेळात मॅचला मात्र जरूर सुरुवात होईल. चांगली बॅटिंग दांडगा धुमाकूळ यांच्या माध्यमातून आपण पाहिली. धन्यवाद, थँक्यू सो मच. जाऊ मॅचच्या दिशेने. जाऊया मॅचच्या दिशेने. बकरा चषक 2023 प्रत्येकाला हवी हवी असणारी स्पर्धा. बकरा चषक वेगळी चव सुटते या स्पर्धेने. काहींना चव सुटते तर काहींना तोंडाला पाणी सुटतं. बकरा चषक आज संकष्टी आहे. मात्र ते आपण पाहिलं तर काहींनी पहिली केळी खाऊन घेतलेत तर 12 कधी वाचतील याची वाट जरूर पाहिले जातात. जय मॅचच्या दिशेने 58 धावेचं टार्गेट होय. हा तोच दांडगा धुमाकूळ संघ आहे ज्यांनी आज धुमाकूळ बॅटिंग केली आहे. दांडगा बॅटिंग आज दांडगा धुमाकूळ या संघाची पाहिली. मात्र समोर कुंभारवाडी बॉईज या संघाला कमी लेखून चालणार नाहीये. सचिन कुंभार
आकार चांगला देऊ शकतो मॅचला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मिस्टर संदीप। पहिला चेंडू आडवा बॅटने मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक आहे यावेळी मात्र चेंडू डीपला जातोय। इथे एकच धाव दुसरीचा देखील प्रयत्न केला गेलाय। दोन धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात। दोन धावा 58 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय। हो यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक असेल यावेळी मात्र वन बाउंड चेंडू निघून जातोय। चार धावेसाठी चौकार। चौकार जरूर आला। या चौकाराने धावफलक सहाच्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते 6 ऑन स्कोर कार्ड। चला चेंडू मैदानामध्ये पोहोचेल येस आलाय। रॉयल 11 मेंड पाहतोय। मॅच झाल्यानंतर मात्र हेवे धावे चालू आहेत एका साइडला। मॅच जाण्याचं दुःख एका साइडला तर दुसऱ्या साइडला मॅन ऑफ द मॅच हातातून निसटण्याचं दुःख। हो हलक्या हाताने टॅप केला क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला। अगदी एकच धाव इथे कंप्लीट केली आहे। धाव संख्या आता मात्र 7 घरामध्ये आपण पाहतोय। संतोष दादा यांना गोलंदाजी करताना पाहतोय। काही खेळाडूंचं नाव एकेरी घेण्यासाठी खरं तर जमत नगन की खूप कालखंड त्यांनी क्रिकेटसाठी खर्च केलेला असतो। त्याच्या नावाच्या पुढे दादा लावल्याशिवाय त्यांचा लेजंडला रिस्पेक्ट नाहीये। संतोष दा ओहो फटका पिक केलाय मिड विकेट रिजन। प्रमोद दादा हे चेंडू हाताने नाही तर शरीराने देखील अडवला जातो। यावेळी चेंडू चांगला अडवलाय। टेक्निक चांगली आहे प्रमोद दादांची। शरीराने चेंडू अडवला माहिती होतं चेंडू पुढे बाउन्स होणार आहे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे। लगेच पूर्ण शरीर त्या चेंडूच्या आडवं उभा केलं। तदनंतर चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केला। धावा बऱ्याच अडवल्यात प्रमोद दादा यांनी। धाव संख्या 8 घरामध्ये 4 चेंडूचा खेळ झालेला आहे। यावेळी देखील शॉर्ट आर्म पुल मिड विकेट रिजन चेंडू हवेमध्ये आहे। अंतर देखील पार करेल मात्र तोपर्यंत कॅच यावेळी मात्र पकडली आहे विवेक मिस्टर करपे यावे चेंडूच्या खाली। शुभम करपे चांगली झेल स्वीकारली। ओहो बॅकफुटला जाऊन यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे छोटा आहे। यावेळी मात्र या छोट्याचे पाय मैदानामध्ये आहेत। अरे बापरे ऍडव्होकेट प्रमोद दादा यांचा हा लहान चिरंजीव आहे। वडिलांच्या अगदी पायावरती पाय ठेवलाय। क्रिकेटचे धडे घरामध्ये गिरवले जातात आज मैदानामध्ये शिकवले जातात ऍडव्होकेट प्रमोद दादा। वडील लेखाला जाऊन पाठीवरती थाप देतोय पहा हे क्रिकेट आहे। काय रिप्ले टेलिकास्ट आज प्रमोद दादा हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही नक्की स्टेटसला ठेवा मजा येईल। काय रिप्ले टेलिकास्ट आहे वा। वडिलांनी जाऊन लेखाची पाठ ठोपटवले अक्षरशः। परीक्षेमध्ये चांगले गुण आल्यानंतर पाठीवरती थाप भेटते मात्र आज क्रिकेटमध्ये कॅच पकडल्यानंतर पाठीवरती थाप देणारा वडील पाहिलाय संपूर्ण क्रिकेट विश्वाने। भविष्याच्या काळामध्ये पाटण टेनिस क्रिकेटच्या यादीमध्ये या देखील खेळाडूचं नाव असेल। नवीन बॅटर अजिंक्य मैदानामध्ये जातोय आणि पाटण टेनिस क्रिकेटचं भविष्य खरं तर हीच वेगळं पण आहे। आज कुंभारवाडी बॉईजच्या कित्येक खेळाडूंची लहान मुलं देखील आज आलेली आहेत आणि हा एक परिवार आहे एक कुटुंब आहे पाटण टेनिस क्रिकेट।
इथे प्रत्येकाची लहान मुलं प्रत्येकाच्या लेकी जीजा कित्येक वेळा आपण पाहतो सुनील देसाई यांची त्याचबरोबर अमित दादा यांचे चिरंजीव असतात कित्येक वेळा प्रत्येकाचा चिरंजीव या मैदानामध्ये असतात उपस्थित आज ॲडव्होकेट प्रमोद दादा यांचा बॅकवर्ड पॉइंट रिझनला चिरंजीव पाहताय कॅच अप्रतिम पकडली वाढव्या बॅटने यावी डाऊन टी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे ओहो व्हॉट अ फिल्डिंग यार आज दांडगा धुमाकूळ वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे बकरा चषकला बकरा देऊन आलाय की काय माझा खेळ दमदार राहिला यार लेजंड आहेत सगळे सगळे 30+ 40+ सगळे खेळाडू धावसंख्या आपण पाहिली तर सध्या 9 घरामध्ये स्थिर आहे दुसरं षटक आपण पाहिलं तर संदीप आप्पा पूर्णपणे कव्हर केले त्यांनी चेहऱ्याला कारण की ऊन जास्त आहे सध्या आणि प्रत्येक खेळाडूने असाच चेहरा कव्हर करायचा आहे क्रिकेट खेळत असताना अदरवाईज तुम्ही सनस्क्रीन देखील लावून खेळायचं अजूनही 17 चेंडू मध्ये 49 धावा हव्यात विजयासाठी ओहो चांगला फटका यावेळी डीपेक्षा कव्हर क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर निघून चाललाय 6 धावेसाठी दमदार षटकार लूज चेंडू होता फटका दमदार खेळलाय काय फटका खेळला अजिंक्य अजिंक्यच राहील का या मॅच मध्ये संदीप आप्पा यांना आपण पाहताय संदीपजी साळुंखे साहेब हो यावी डाऊन डी ग्राउंड क्षेत्ररक्षक डीपेक्षा कव्हरला आहे तैनात चेंडूवरती वेगाने जातोय चेंडू कॅरी करतायत मिलिंद दादा यावी मात्र पूर्णपणे मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्यांनी कंप्लीट केले 3 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील धाव संख्या आहे 1717 पॅडी जिंती संघ उद्याच्या दिवसामध्ये जरूर दिसेल मिडविकेट रिझनला यावी मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढले चेंडूची ते आपण पाहिलं तर धाव फक्त 1 येते सध्या 18 धावा स्कोर कार्डवरती सजवलेत 14 चेंडू अजूनही 40 धावा हव्यात विजयासाठी दोन शेवटचे चेंडू आहेत ओहो यावी मात्र डाऊन डी ग्राउंड अग्री क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन वेगाने येतोय चेंडू यावी गॅदर केलाय अग्री पायाच्या मधून निघून झालाय सीमारेषेच्या बाहेर क्रिकेटमध्ये फुटबॉल मात्र नाही निघून गेला चेंडू चौकारासाठी नशिबाचा चौकार पण कुंभारवाडी बॉयजला कमी लेखून चालणार नाहीये कारण की अजूनही 13 चेंडू 36 ची गरज आहे काय रिप्ले टेलिकास्ट यार यावे अगदी यावे चेंडू पकडत असताना दोन्ही हातांच्या मधून निघून गेलाय ओहो ये बडा है ये गेंद नहीं मिलेगी ये चली साजन के घर 6 धावेसाठी षटकार काय फटका खेळलाय म्हणून म्हणलं कुंभारवाडी बॉईज चांगला आकार कसा द्यायचा त्यांना माहिती आहे आयुष्य असो एखादी गोष्ट असो किंवा क्रिकेटचा खेळ असो आकार द्यायला कुंभारवाडी बॉईज मागे बघणार नाहीये आता 12 चेंडू 30 धावेची गरज आहे विजयासाठी मॅच बनवली आहे आणली आहे लवकर 12 चेंडू 30 ची गरज वॉट अ मॅच पा हाच तो पोरगा या व्यासपीठावरती आलेल्या मुलाकडे लक्ष द्या तळवली प्रीमियर लीग मध्ये सोन्याची अंगठी चिट्टी याच्याच नावावरती लागली होती गुप्ता 12 चेंडू 30 ची गरज विजयासाठी तळवली प्रीमियर लीग जी चिट्टी होती शेवटची सोन्याची अंगठी ती या मुलाच्या घरामध्ये गेली व्यासपीठावरती आज उपस्थित आहे तो मुलगा धाव संख्या 12-30 पाणी घेऊन जायचं प्लीज चला पाणी घेऊन येतील आमचे सुनील दादा चला जावा पाणी घेऊन प्लीज थोडस पळत जायचं प्लीज
पानी बसून प्यायचे प्लीज, सर्व खेळाडूंना विनंती असेल जेव्हा पाणी पिता तुम्ही, ऊन जास्त आहे, पंचांचं कौतुक आहे एवढ्या उन्हामध्ये। एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये दोन्ही आमचे अंपायर आपण पाहतोय, शशी कुलकर्णी पॅनल चेअर, राम पाटोरे सर, हेमंत तावडे सर, कौतुक आहे दोन्ही पंचांचं। खरं तर प्रत्येक आयोजनाला आपण पंचांना विसरून जातो, त्यांचे निर्णय योग्य असले तर त्यांचं कौतुक आणि निर्णय चुकले तर त्यांचा दोष करतो, पण तसं या पंचांना मात्र दाद द्यायला हवी आहे। ओ बॅकफुटला जाऊन यावी पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मागे जातोय, सुरेख झेल यावी मात्र पकडली, महत्वाचा मासा गळाला लागला, पहिला ब्रेक तू मात्र यावी मिळवून दिला। मिस्टर मयूर चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अजिंक्य मात्र यावी आपण पाहिले तर बाद होतोय, जावं लागेल अजिंक्यला पॅवेलियनच्या दिशेने। आजचा गट आपण पाहिला तर ज्या संघाने आतापर्यंत बक्षिसापर्यंत पोहोचले नाहीयेत त्यांना संधी दिले होळी निमित्त बकरा चषक मध्ये, म्हणजे हा गट पूर्णपणे मात्र संधी न मिळालेल्या संघांना, म्हणजे इथे आपण पाहिलं तर ज्यांनी आतापर्यंत आयोजनामध्ये एकही पारितोषिक मिळवलेलं नाही त्यांना पारितोषिक मिळवण्यासाठी संधी मिळवून दिले। उद्याच्या गटामध्ये सर्व टफ गट तुम्ही पाहाल, बेस्ट ऑफ द बेस्ट उद्या। मिस्टर गणेश ओहो यावे मात्र पहा अपील चांगली केली आहे, फलंदाज विकेट वरून काढता पाय, त्याने देखील चालायला सुरुवात केली अड, यावे मात्र विकेटचं पतन होत आहे, आणखीन एक विकेट मात्र यावी मयूरच्या खात्यामध्ये। मिस्टर गणेश लीडिंग एज नाराज होऊन तो मात्र माघारी जातोय, गोल्डन डकचा शिकार, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराना, गोल्डन डक वॉट अ कॅच यार संदीप पप्पा, वॉट अ कॅच, काय कॅच पकडली आपांनी यष्ट्यांच्या मागे, राईज झाला चेंडू आणि पूर्णपणे मात्र चेंडूला आपलंस करून घेतलं आणि त्यानंतर मात्र अपील केले त्यांनी। संदीप पप्पा लेजंड खेळाडूचा खेळ, दोन मॅच झाला नाही म्हणून तो खेळाडू थकला असं म्हणता कामा नाहीये। सचिन चोरमारे नवीन बॅटर, ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर पहा त्यांच्याकडे लक्ष खेचून घेतोय, पंच वळतात, राम सर व्हाइट बॉल चा इशारा त्यांनी दिला। एकोणतीस धावा आहे सध्या स्कोर कार्ड वरती, करंट रनरेट 12.43, रिक्वायर्ड रनरेट 17.40। हलक्या हाताने फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर करून फेकला मात्र तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला। पोचलाय बॅटर येस, पहा पॉपिंग क्रीज मध्ये मात्र फलंदाज पोहोचला गेलाय, अगदी क्लीन आहेत पंच तरी शहानिशा करतायत, थर्ड अंपायर पहा इथे अगदी चेंडू फेकलाय, गॅदर केलाय बॅट तोपर्यंत अंपायर, दोन मिनिट तुमचा सॉफ्ट डिसिजन आम्ही पुन्हा एकदा चेक करतोय। थँक्यू फॉर थर्ड अंपायर, मात्र पुन्हा एकदा आम्ही क्लीन झूम करून विकेट आहे की नाही ती पाहतोय। ओ यू आउट, इंच भर बॅट मागे राहिले, वेल डिसिजन अंपायर, थर्ड अंपायर तुम्ही नक्की घेत चला, कारण की ओम साई एमटीसी आहे, दूध का दूध पाणी का पाणी। धाव संख्या 30 च्या घरामध्ये, 29 च्या घरामध्ये,
नौ चेंडू 29 धावे की गरज है अजुनी विजयासाठी। अजित नवीन बैटर मैदान मध्ये ट्रैवल होतोय। आज एकतर कुंभारवाडी बॉयज खेळाडू कमी आहेत, विकेट राखून खेळावं लागेल। 9-29 ची गरज यष्ट्यांच्या मागे, मात्र आज आप्पांनी वेगळाच रंग दाखवलाय। आज दांडगा धुमाकूळ, आज असं वाटतं की आमच्या समोर कुठली टीम आना, आज आम्ही त्यांना चारी मुंड्या चीट करू, असा जोश आज दांडगा धुमाकूळचा आहे आणि हा असावा। टू टू गो, दोन चेंडूचा खेळ बाकी आहे, 29 आहे स्कोर कार्ड वरती। ओहो, यावी चेंडू हवेमध्ये, ही झेल पकडली जाईल का, नो मॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल होतो, तोपर्यंत धावा मात्र जरूर धावून घेतल्या जात आहेत। एक वन टू गो, एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। टॉस साठी जरूर येऊन थांबायचं प्रगती इलेवन कोळेकरवाडी, आपण टॉस साठी येऊन थांबा। वन टू गो, ओ यावे मात्र फटका चांगला खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे यावे, ओहो शुभम करपे दुसरी कॅच, एक खिलाडी अलग आहे शुभम, वेल कॅच यार। मला वाटतंय कुंभारवाडी बॉईज तुमचे प्लेयर संपले, तर होय काय करणार यावी या कुंभारवाडी बॉईज। संदीप अजून बाकी होता, त्याला ठाऊक आहे ही मॅच संदीप काढू शकला असता बऱ्यापैकी, पण जावं